हनुमान उद्धव ठाकरेंनी तीच कॅसेट लावत तेच टोमणे मारले असं म्हणत ठाकरेंनी किमान स्क्रिप्ट रायटर बदलावा असा खोचक सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलाय. सोबतच आम्हाला 50 खोके म्हणून हिणवता, मात्र खोके खरोखर कुठे गेले हे सगळं बाहेर येईल असा गर्भित इशारा शिंदेंनी दिलाय. अरे एवढे लोक जात आहेत त्याचं आत्मपरीक्षण तर करा, का चालले सगळ्यांनी खोके घेतले, 50 खोके. अरे लाखो लोक आले, एवढे खोके कुठून येतील? पण त्यांना माहित आहे, खोके त्यांना माहित आहेत जास्ती. सगळे खोके कुठे गेलेत हे एक दिवस या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. वर्षावरून खाली जाताना जसं की घरातून बाहेर काढलं, आमच्यावर अन्याय झाला, मग गळ्याला पट्टा होता, मोठ्या मोठ्या बॅगा चालल्या होत्या, काही लोक रडत होते, काही म्हणजे रडायला लावले होते, एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण दुसऱ्या दिवशी पट्टा गायब, सगळं गायब, तरा तरा माणूस चालायला लागला. हे कुणाची करामत माहीत आहे? डॉक्टर एकनाथ शिंदे. शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही कुठे होता? किती केस झाल्या तुमच्यावर? हा एकनाथ शिंदे आज शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला, याच्या मग मेहनत, कष्ट, रक्ताचं पाणी, बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांची शिकवण आणि तुमच्या सगळ्यांची साथ सोबत. हे गतिमान सरकार आहे, हे काम करणार सरकार आहे, आणि म्हणून रिक्षाची हेटाळणी करत होते, हिनवत होते, रिक्षावाला मगाशी म्हटलो, पण याच रिक्षाने तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घालून टाकलं. हे सर्वसामान्य माणसाची रिक्षा आहे, नादी लागू नका, ही आग आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.